अवघ्या 5 दिवसांच्या कोवळ्या मुलीला हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकून ठार मारण्यात आलं. आता मुलगी झाली म्हणून तिला कुणी ठार केलं की यामागे अन्य काही घातपात आहे याचा शोध पोलीस घेत आहेत. अंबरनाथला राहणाऱ्या सुजाता गायकवाड यांच्यावर आभाळच कोसळलंय. त्यांच्या काळजाचा तुकडाच काळानं हिरावून नेलाय. डोंबिवलीच्या शुभदा हॉस्पिटलमध्ये गेल्या शनिवारी त्या बाळंत झाल्या. एका गोंडस मुलीला त्यांनी जन्म दिला, मात्र त्यांचा आई होण्याचा आनंद फार काळ टिकला नाही. गुरुवारी सकाळी सुजाता आपल्या मुलीला पाळण्यात झोपवून रूम बाहेर गेल्या. त्या परतल्या तेव्हा पाळण्यात बाळ नव्हतं. त्यांनी शोधाशोध सुरू केली तेव्हा अन्य एका रुग्णाच्या नातेवाईकाला हे बाळ शुभदा हॉस्पिटलच्या खाली मृतावस्थेत पडलेलं आढळलं. कुणा पाषाण हृदयी व्यक्तीनं या कोवळ्या जीवाला दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकून ठार केलं होतं. या प्रकारामुळे सुजाता गायकवाड यांना जबर मानसिक धक्का बसलाय. सकाळी आंघोळ केली आणि दूध पाजलं आणि पाळण्यात झोपवली. तर त्याच्यानंतर सिस्टर आली आहे, बोलायला लागली का तुझ्या आई ना आजी कुठे आहे. तर बरं आहे तिथं, ते त्या गेल्या त्यांच्याबरोबर. तर मी पण त्या आल्या आणि मी ब्रश करायला लागलो. मी तोंड धुवायला गेलो तर मुलगीला बघितली तर नव्हती मुलगी. 5 दिवसा अगोदर एक मुलगी झालेली आहे. तर आजचा 5वा दिवस आज डिस्चार्ज घ्यायचा. तर रात्रीचं काय सकाळी काय झालं का मुलगी गायब आहे पाळण्यातून असं झालं. तर याही अधिकारी काही ते होते, ते काही नर्स वगैरे याही काही तपास शोध केला तर खाली पडलेली त्यांना आढळली. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुलगी झाली म्हणून घरातल्याच कोणा व्यक्तीनं हे भयानक कृत्य केलं तर नसेल ना, या दृष्टीनेही पोलीस तपास करताय. नेमकं कोणत्या वेळेला केव्हा बाळ गेलं 8 ते 9 दरम्यान साधारणतः शंका आहे. त्या दरम्यान त्या बाळाला उचलून कोणीतरी दुसऱ्या माळ्यावरून खाली टाकून दिलेलं आहे अशी माहिती मिळते आहे. त्या अनुषंगाने आतापर्यंत चौकशी चालू आहे, चौकशी करत आहोत. हॉस्पिटलमधून लहानगी अर्भक चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर CCTV कॅमेरे बसवण्याचं आवाहन पोलीस यंत्रणेनं सर्व रुग्णालयांना केलंय. मात्र रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे लहानग्यांचे जीव असे धोक्यात आले आहेत. शुभदा हॉस्पिटलमध्येही CCTV यंत्रणा असती तर कदाचित सुजाताचं बाळ वाचलं असतं. चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, डोंबिवली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.